पाथर्डीमधील एम एम निहाळी विद्यालयातील विद्यार्थिनी अंबिका वाताडे हिची 16 वर्षाखालील मुलींच्या राज्य क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे. हा तालुक्यासाठी मोठा गौरव आहे असं मत केदारेश्वर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी व्यक्त केलाय. 16 वर्षाखालील मुलींच्या राज्य क्रिकेट संघामध्ये एम एम निहाळी विद्यालयामधील विद्यार्थिनी अंबिका वाताडे हिची निवड संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. तालुक्याला अशा स्वरूपाचा बहुमान प्रथमच मिळतोय. या निवडीनं प्रशिक्षक संस्थेची गुणवत्ता नजरेपुढे आली आहे असं मत केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी व्यक्त केल्या. BCCI मार्फत निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आल्या, त्यामधनं राष्ट्रीय संघाची पुढील महिन्यामध्ये निवड होणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील संघामध्ये अंबिका हिची निवड होण्या इतपत तिच्याकडे गुणवत्ता असून प्रारंभी फलंदाजी आणि यष्टी रक्षणामध्ये तिनं विशेष प्रावीण्य दाखवलंय असं तिच्या प्रशिक्षकांनी सांगितलंय. यावेळी कृष्णा आंधळे, महादेव आव्हाड, शशिकांत निहाळी, प्रणाली प्रताप ढाकणे यांच्यासह तिचे आई वडील उपस्थित होते. या ठिकाणी अंबिका वाताडे हिनं आपल्या भावना व्यक्त केल्यात. एम एम निहाळी विद्यालय पाथर्डी ह्या शाळेत शिकत आहे. SVNET अकॅडमी इथे मी क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आणि शशिकांत निराळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये माझी निवड झाली आहे. तर सरांनी मला खूप म्हणजे प्रोत्साहन केलं, घरच्यांनी खूप प्रोत्साहन केलं आणि सर्व शाळेतल्या शिक्षक लोकांनीही खूप प्रोत्साहन केलं. मी महाराष्ट्राच्या संघामध्ये माझी ओपनर बॅट्समन आणि विकेट कीपर म्हणून निवड झाली आहे. अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करीन आणि शाळेचे, पाथर्डी तालुक्याचे आणि अहमदनगर जिल्ह्याचे नक्कीच नाव पुढे नेण्याचा प्रयत्न करीन. मुली कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाही आहेत याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. गुणवत्ता, परिश्रम आणि झोकून देऊन काम करण्यानं यश हमखास मिळतं. भटक्या समाजामधील मुलींमध्ये सुद्धा गेल्या काही वर्षामध्ये गुणात्मक वाढ समाधानकारक आहे. ग्रामीण शहरी असा मतभेद सुद्धा नव्या तंत्रज्ञानानं संपुष्टामध्ये आलाय. एवढ्या कमी वयामध्ये अंबिकानं केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन प्रगती केल्यास आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधनं अंबिकाचा चेहरा दिसण्याचा दिवस आता फार दूर नाही आहे असं यावेळी अॅडव्होकेट प्रताप ढाकणे म्हणालेत. एकलव्य शिक्षण संस्थेच्या एम एम निराळी विद्यालयाची इयत्ता 10वीत शिकत असलेली अंबिका हिची BCCIच्या मार्फत आगामी Under-16 जे वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होणार आहे तो भारतीय संघ निवडीचा कार्यक्रम आज BCCIनं काही महिन्यापासून सुरू केलेला आहे. त्याअंतर्गत धुळे येथे BCCIच्या माध्यमातून सिलेक्शन करायचं काम चालू होतं. त्याच्यामध्ये बडोदा, सौराष्ट्र, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, गुजरात अशा सगळ्या विभागातल्या मुलींची त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी परीक्षा घेतली गेली, त्याचं ट्रेनिंग घेतलं गेलं, त्याच्या मॅचेस घेतल्या गेल्या आणि ह्या सगळ्या प्रक्रियेतनं आज महाराष्ट्रातनं जी मुली निवडली गेली त्याच्यामध्ये आमच्या ह्या विद्यार्थिनीचा समावेश आहे. मी मनापासून तिचं अभिनंदन करतो. माझ्या शाळेची विद्यार्थिनी असल्याचा मला खचितच अभिमान आहे. पण नगर जिल्ह्यातली ही पहिली घटना आहे की अशा पद्धतीनं BCCIच्या संघासाठी आपल्या नगर जिल्ह्यातली ही पहिली मुलगी निवडली गेली. पाथर्डीकरांना तर नक्कीच ह्याचा अभिमान असणार आहे आणि असलाच पाहिजे. मी अधिक न बोलता एवढं सांगेल की आपल्या सगळ्या पाथर्डीच्या नागरिकांच्या वतीनं मी तिला शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की भारतीय संघ जो निवडला जाईल अंतिम संघ त्याच्यामध्ये तिची निवड ही निश्चित होईल असं तिच्या प्रशिक्षकांनी मला आत्मविश्वासानं सांगितलं आहे. तिच्यामध्ये तेवढी गुणवत्ता नक्कीच आहे. आज ती विकेट कीपर आणि ओपन बॅट्समन या नात्यानं तिचे सिलेक्शन झालेलं आहे आणि भारतीय संघात ती निवडली जाईल. झहीर खाननंतर ही पहिलीच घटना असेल आणि याच्यात एक सिद्ध होतं की गुणवत्ता जर आपल्याकडे असेल तर ती मुलगी किंवा मुलगा ग्रामीण भागातले असो काही असो पण जर त्यांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करायला परवानगी मिळाली, संधी मिळाली तर ते गुणवत्ता सिद्ध करतात हा निश्चितपणाने ह्या माध्यमातून आपल्याला उदाहरण आहे. तिचे वडील माझ्या संस्थेमध्ये शिपाई आहेत. अत्यंत सामान्य कुटुंबातली ती मुलगी आहे पण तिच्या गुणवत्तेनं ती आज पुढे जाते आणि म्हणून आपण सगळ्याजण तिला शुभेच्छा देऊ आणि तिच्या पाठीशी उभा राहू. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी.